नमस्कार मी ननंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर पुलाव आज आपल्याला हा पुलाव कुकरमध्ये बनवायचा आहे त्यामुळे अगदी कमी वेळेत हा पुलाव बनणार आहे आणि कुकरमध्ये बनवणंही अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला पुलाव बनणार आहे तुम्हाला मी हा पुलाव कसा बनवला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुलाव बनवायला सुरुवात करूयात पुलासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मसूर भिजत घालायचं आहे इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतला आहे मसूर आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मसूरला कीड लागू नये तो बऱ्याच वेळ टिकावा यासाठी त्याला ते वेगवेगळे पावडर लावले जातात ते आपल्याला अशा प्रकारे हाताने चोळून काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यावरचं पावडर किंवा त्याला लागलेली धूळ निघून जाईल तीन ते चार वेळा आपण हे पाणी बदलून मसूर धुवून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला मसूर बुडेल एवढं पाणी घालून कमीत कमी दोन तास याला भिजत घालायचं आहे पुलाव बनवण्याआधी अर्धा तास मी दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्यामधलं पाणी निथळून काढून त्याला भिजू देणार आहे साहित्यामध्ये दे आपला बासमती तांदूळ आहे एक वाटी भरून भिजवलेले मसूर एक बटाटा मोठा चिरून घेतला आहे फरसबी लांब चिरलेली आहे गाजर कांदाही लांब चिरून घेतला आहे अर्धी वाटी फरसबी अर्धी वाटी गाजर आणि दोन मोठे कांदे लांब चिरून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या लांब चिरल्या आहे अर्धा लिंबू एक टोमॅटो घेतला आहे पुदिना कोथिंबीर घेतली आहे चार चमचे दही तीन चमचे साजूक तूप तीन चमचे तेल घेतले आहे खड्या मसाल्यामध्ये दोन तमालपत्र सात ते आठ मिरी पाच ते सात लवंग घेतले आहे तीन हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहे एक स्टार फूल आणि एक चमचाभर जिरे घेतले आहेत मसाल्यांमध्ये आपण एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचं आहे चिमुळभर हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे यापैकी काही भाज्या तुम्ही नाही वापरल्यात तरीही चालेल भाज्या ऑप्शनल आहेत कुकरमध्ये आपण सुरुवातीला तेल घातलं आहे आणि एक ते दीड चमचा तूप आपण सुरुवातीला घालणार आहोत आणि बाकी तूप आपण वरतून घालणार आहोत तूप आणि तेल दोन्हीही इथे मी वापरलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकतात आता सर्व खडे मसाले आपण तेलामध्ये घातले आहेत मसाले काही सेकंद तेलावर राहू दिल्यानंतर आपण त्यामध्ये उभा लांब चिरलेला कांदा घातला आहे कांदा छान पातळ चिरून घ्यायचा आहे तेलावर कांदा आपण थोडा सोनेरी होईपर्यंत परतवून घेतला आहे इथे कांदा आपण फार जास्त वेळ परतवणार नाही त्याचा किंचित रंग बदलेपर्यंत आपण त्याला परतवून घेतला आहे आता इतर साहित्य आपण घालूया हिरवी मिरची मी अशा प्रकारे लांब चिरून घेतली आहे मिरची आपल्याला फार जास्त वेळ परतवायची नव्हती त्यामुळे आपण ती कांदा परतल्यानंतर मग त्यामध्ये घातली आहे आता यामध्ये आपल्याला मसाले न घालता सुरुवातीला आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या तेलावर एक ते दीड मिनटं परतवून घ्यायच्या आहेत त्यामुळे भाज्यांची चव अगदी मस्त लागते मसाले जर आपण सुरुवातीला टाकले तर मग ते जळायला लागतात आणि भाज्या व्यवस्थित परतल्या जात त्या जा ले ले त्या नाही त्यामुळे आपण सुरुवातीला तेलावर आपण ज्या घेतलेल्या भाज्या आहेत त्या परतवून घेणार आहोत तुम्हाला अजून कुठल्या भाज्या यामध्ये टाकायच्या असेल तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात किंवा मसूर पुलावमध्ये फार जास्त भाज्या नाही टाकल्या तरीही चालतात इथे माझ्याकडे ह्या भाज्या उपलब्ध होत्या त्यामुळे मी वापरलेल्या आहेत तेलावर भाज्या आपण मस्त परतवून घेतल्या आहेत अशा प्रकारे भाज्या परतल्यामुळे भाज्यांची चव अगदी मस्त होते चिमुटभर हिंग त्यामध्ये घातलं आहे आलं लसूण पेस्ट घालायची आहे तुम्हाला आलं लसूण पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही लसूण आणि आलं थोडं कुठून घातलं तरीही चालेल आलं लसूण पेस्टही आपण व्यवस्थित त्यावर परतवून घेतली आहे जेणेकरून लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास निघून जाईल भाज्या आता मस्त परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूयात एक चमचा धना पावडर घातली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात हळद घातली आहे बिर्याणी मसाला घातला आहे त्यामुळे पुलावची चव अगदी मस्त होते तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला घरात नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातील गरम मसालाही वापरू शकतात काही सेकंद आपण सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे भिजवलेले मसूर घालायचे आहेत मसूरही आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसूर मसूरमध्ये पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही पुलावसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत त्यामुळे बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे यामध्ये चार चमचे दही घातलं आहे दही फार जास्त आंबट घेऊ नका दह्यामुळे पुलावची चव अगदी मस्त येते ताजं दही आपण यामध्ये घातलं आहे आता पुलाव मोकळा हवा यासाठी आपण भिजवलेला तांदूळही परतवून घेणार आहोत तेलावर मात्र तांदूळ परतवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला तो परतवायचा आहे कारण तांदूळ आपण सुरुवातीला भिजत घातला होता त्यामुळे तो तुटायची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला तो परतवायचा आहे अशा प्रकारे सुरुवातीला तेलावर किंवा तुपावर तांदूळ परतवला तर मग पुलावची चव तर वाढतेच शिवाय भात छान मोकळा सडसडीत होतो सर्व मसाल्यांसोबत आपण तांदूळ परतवून घेतला आहे आता आपला तांदूळ परतवून झाला आहे आता वरून आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालल्यामुळे आपला पुलाव अगदी लवकर तयार होतो तांदूळ आपण सुरुवातीलाच भिजवलेला आहे मसूरही भिजवून घेतले आहे त्यामुळे पाणी अगदी बेताचंच आपल्याला घालायचं आहे इथे मी दोन कप तांदूळ घेतले होते त्यामुळे साधारण तीन ते साडेतीन कप पाणी मी घातलं आहे अर्धा लिंबाचा रस वरतून घातला आहे त्यामुळे पुलावची चव अजून वाढेल चवीनुसार मीठ घालायचं आहे पुदिन्याची पानं चिरून न घालता प्रकारे हातानेच आपल्याला तोडून घालायची आहे पुदिन्यामुळे आपल्या पुलावला अगदी मस्त चव येते थोडी कोथिंबीर आपण आता घालणार आहोत आणि थोडी आपण पुलाव शिजल्यानंतर घालणार आहोत कुकरला झाकण लावण्या अगोदर पाच ते सहा मिनटं आपण पुलाव अर्धवट शिजवून घेतला आहे पाच ते सहा मिनटानंतर आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर कुकरची एक शेटी आपल्याला होऊ द्यायची आहे एक शेटी झाल्यानंतर कुकरची वाफ निघाल्यानंतर आपण आता कुकर उघडून बघूयात आपण सुरुवातीला पुलाव अर्धवट शिजवलेला असल्यामुळे कुकरला आपण फक्त एक शेटी काढलेली आहे आपला पुलाव आता मस्त शिजलेला आहे वरून पुन्हा आपण दोन चमचे तूप घालणार आहोत त्यामुळे पुलावची चव अजून वाढते थोडी कोथिंबीर आपल्याला वरून टाकून घ्यायची आहे आपण पुलाव बघूयात अगदी मोकळा सुटसुटीत आपला अख्खा मसूर पुलाव झालेला आहे पुलावचा रंगही मस्त आला आहे तुम्ही पाहू शकतात तांदूळही व्यवस्थित त्यामधला शिजलेला आहे गरम पाणी घातल्यामुळे अगदी झटपट हा पुलाव तयार होतो आणि छान मोकळा सुटसुटीत होतो अशा प्रकारे जर तुम्ही घरात पुलाव बनवलात तर कुठलीही भाजी पोळी डाळ भात बनवायची गरज नाही अगदी कमी वेळेत हा पुलाव तयार होतो शिवाय लहान मुलंच काय मोठेही अगदी आवडीने हा पुलाव खातील हा मसूर पुलाव तुम्ही दह्याच्या कोशिंबिरीसोबत खाऊ शकतात अगदी मस्त लागतो इथे आपण आपला गरमागरम अख्खा मसूर पुलाव वाढून घेऊ अगदी मस्त मोकळा सुटसुटीत आपला पुलाव झाला आहे वरून आपण सजावटीसाठी कांदा आणि पुदिन्याची पानं ठेवलेली आहेत तुम्हाला आजची ही पुलावची रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद